गांधीग्राम येथील नव्याने बांधलेला अर्धवटपूल अवकाळी पाणी आल्यास पडणार बंद अकोला ते अकोट रोडच्या कामाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार नोंद जनतेच्या घामाचा पैसा कशा रीतीने खर्च होतो आहे यापेक्षा चार कोटीच्या पुलावरून दररोज दहा हजार वाहने जात असल्यामुळे पेट्रोलच्या बचतीमध्ये आठ दिवसात पुलाचे पैसे निघतील असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे जनतेच्या पैशाची भविष्याची गुंतवणूक नसून केवळ उधळपट्टी झाल्याचे या दोन तीन दिवसात झालेल्या पावसाने या पुलाचे पितळ उघडे केले आहे या पुलाच्या रस्त्यामध्ये चिकणमातीने मातीने नागरिकांची वाहने घसरत आहेत या अगोदर या पुलावर ट्रक पलटी झाला होता सुदैवाने यात कुठली दुर्घटना घडली नाही तो ट्रक पलटी होत नाही तोच एका लक्झरी बस चालकाने दुचाकी चालकाला समोरून धडक दिल्यामुळे दुचाकी चालक एका टिप्परला जाऊन भिडला दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मोठा गाजावाजा करीत गांधीग्राम पुलाचे उद्घाटन नुकतेच पार पडले असून या पुलावरून आता जर पुन्हा अवकाळी पावसाचे पाणी आले तर हा पूल बंद होण्याच्या मार्गावर आहे आता पूल जर बंद पडला तर नक्कीच याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी लागेल असे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे स्थानिक नागरिकांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून गांधीग्राम पूल हा धोकादायक असून तांत्रिकदृष्ट्या पुलाचे बांधकाम हे नियमानुसार करण्यात आलेले नसून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला आता पुलामध्ये धोका निर्माण झालेला आहे इंग्रजकालीन पूल हा तब्बल पंचवीस फुटाचा असताना वास्तविक तेव्हा इंजिनिअरिंग आताच्या मानाने तेवढी डेव्हलप झालेली नसताना त्यांनी पंचवीस फुटाचा पूल बांधला होता आता जर विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत बांधकामानंतर त्यावर वाहतूक कशी चालेल कुठे अपघाताची शक्यता आहे का त्याविषयी सर्व आराखड्या या संगणकामध्ये तज्ज्ञांच्या सहाय्याने त्याकरिता असलेल्या विशेष सॉफ्टवेअरमध्ये तयार करण्यात येत असतानासुद्धा ठेकेदारांनी एवढी मोठी चूक कशी काय केली आधीच हा पूल पंचवीस ऐवजी पन्नास फुटाचा बनविणे अपेक्षित असताना केवळ पाच फुटाचा बनविला आहे त्यामध्ये तब्बल चार कोटी रुपये सर्वसामान्य नागरिकांचे लुटले साध्या समजेल की पाच फुटाच्या पुलाला चार कोटी रुपये खर्च येऊ शकतो का मात्र लोकप्रतिनिधींनी तब्बल चार कोटी रुपये हे कंत्राटदाराच्या हवाले करून केवळ पाच फुटाचा पूल बांधल्यामुळे पंचकृषीतील नागरिकांमध्ये तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेश या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांकडून सुद्धा पाच फुटाच्या पुलाकरिता तब्बल चार कोटी खर्च केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन